सुरुवात करूया गाण्यापासून. वी आर वर्टिब्रेट्स वर्टिब्रेट्स वर्टिब्रेट्स, वी आर वर्टिब्रेट्स वर्टिब्रेट. फर्स्ट ग्रुप इज बर्ड्स बर्ड्स बर्ड्स, फर्स्ट ग्रुप इज बर्ड्स. We have feathers, wings and beak, we are birds, birds. We have feathers, wings and beak, we are birds, birds. पुढचा ग्रुप आहे reptiles. We have tough skin, we have tough scaly skin, we are reptiles. We have four legs, we are reptiles. पुढचा ग्रुप आहे फिशेश. We have scaly skin, we are fishes, fishes, we are scaly skin. We have fins, 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 we are live in water. We are vertebrates, vertebrates, we are fish, fish, fish. पुढचा ग्रुप आहे मॅमल्स. We are vertebrate, vertebrate, we are vertebrate. Mammals are vertebrate, we have hair, hair. We are mammals, mammals, we have four limbs. पुढचा ग्रुप आहे amphibians. Vertebrate, 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 vertebrate. We are amphibians, amphibians, we are vertebrate. We can live land and water, we are amphibian. Live water and land, we are amphibian. We have moist scaly skin, we are amphibians. We all vertebrate, 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 vertebrate. Thank you. Vertebrates टाईपमधले ॲनिमल्स आहेत. आता तुम्हाला सर्वांची नावं तर कळलीच आहेत, आता एक्झाम्पल्स थोडी डिटेलमध्ये बघूयात, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे कळेल. सुरुवात करूया बर्ड्सपासून. आपण गाण्यातून पाहिलंच आहे की बर्ड्सला फेदर्स म्हणजे पिसं, विंग्स म्हणजे पंख आणि बीक, बीक म्हणजे चोच. हे झालं बर्ड्स या ग्रुपमधल्या येणाऱ्या ॲनिमल्सबद्दल. त्याचबरोबर बर्ड्स, सर्वच बर्ड्स हे एग्स देतात, अंडी देतात, आणि त्या अंड्यांमधून पिल्लं त्यांची बाहेर येतात, म्हणजे बर्ड्स बेबीज बर्थ फ्रॉम एग्स. ऑल बर्ड्स आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल, म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स असतात. कुठल्याही टेम्परेचरला, म्हणजे थंडी, उन्हाळा, पावसाळा, कुठलंही वेदर असू द्या, ते त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट म्हणजे नॉर्मल ठेवतात. सम बर्ड्स आर कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ विंग्स अँड फीदर. पण पेंग्विन असा पक्षी आहे की जो उडू शकत नाही. अँड द फीदर्स हेल्प देम फॉर फ्लाइंग अँड लँडिंग. पिसे पक्ष्यांना जमिनीवर यायला आणि उडायला मदत करत असतात. यामध्ये आपलं नेहमीच एक कन्फ्युजन होऊ शकतं, बॅट्स म्हणजे वटवागुळू आणि फ्लाईज म्हणजे माशा हे बर्ड्स नाही आहेत, कारण त्यांना फेदर्स नाही आहेत, पिसं नाही आहेत. आता पुढचा ग्रुप बघूया रेप्टाईल्स. रेप्टाईल्स हॅव टफ स्केली स्किन अँड फोर लेग्स. रेप्टाईल्स आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल अँड दे लिव ऑन लँड ओनली. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्नेक, साप, याला चार पाय नसतात, फोर लेग्स नसतात, तरीसुद्धा हा रेप्टाईल्स या ग्रुपमध्ये येतो. नेक्स्ट ग्रुप आहे फिश. फिशेस हॅव स्केली स्किन अँड फिन्स इन्स्टेड ऑफ लेग्स. सर्व माशांच्या अंगावर तुम्ही खवले तर पाहिले असतील ना, ती स्किन, स्केली स्किन, त्याला स्केली स्किन म्हटलं जातं. आणि जे फिन्स असतात आजूबाजूला ते मोठ्या प्रमाणे, त्याला फिन्स असं म्हटलं जातं. त्याचा उपयोग माशांना स्विमिंग करण्यासाठी होतो. मासे म्हणजे फिशेस आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल. फिशेस ब्रीद बाय देअर गिल्स. गिलच्या साह्याने ते ब्रीदिंग करत असतात, श्वासोश्वास घेत असतात. मासे कोल्ड ब्लडेड असल्यामुळे ते जमिनीवर राहत नाही, ते फक्त पाण्यातच राहू शकतात. नेक्स्ट आहे मॅमल्स. मॅमल्स हॅव हेअर अँड फोर लिम्स, मीन्स आर्म अँड लेग्स इन ह्युमन बीइंग. त्यानंतर मॅमल्सचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे दे यंग मॅमल्स ड्रिंक मिल्क फ्रॉम हिज मदर. म्हणजेच मॅमल्स या ग्रुपमधले जे बेबीज असतात, ह्या प्राण्यांचे जे बेबीज असतात, ते त्यांच्या आईचं दूध पितात वाढण्यासाठी, म्हणजे आपण आणि यासारखे खूप असे प्राणी.
त्याचबरोबर मॅमल्स हॅव फर अँड हेअर. म्हणजे बऱ्याचशा मॅमल्स या ग्रुपमधल्या ॲनिमल्सच्या अंगावर फर किंवा हेअर असतात. दे आर वॉर्म ब्लडेड, म्हणजे दे कॅन लिव ऑन व्हरायटी ऑफ प्लेसेस. म्हणजेच समर किंवा उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्या शरीराचं खूप तापमान वाढत असतं, त्यावेळी दुसरीकडे आपल्याला घाम येऊन स्वेटिंग होऊन आपल्या शरीराचं तापमान हे नॉर्मल टेम्परेचरला आणलं जातं. त्याचप्रमाणे हिवाळ्यातसुद्धा आपण भरपूर आहार आणि गरम कपडे घालून आपल्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉल्फिन. डॉल्फिन हा पाण्यात असतो, ओके. डॉल्फिन लिव इन द वॉटर, पण तो फिश या ग्रुपमध्ये नाही आहे. तर डॉल्फिन हा मॅमल्समध्ये येतो. बिकॉज डॉल्फिन युझिंग लंग्स फॉर ब्रीदिंग, नॉट गिल्स जनरली, अँड ऑल फिशेस आर ब्रीद बाय गिल्स. डॉल्फिन हा लंगच्या साह्याने ब्रीदिंग करतो, गिलच्या साह्याने नाही. म्हणून डॉल्फिन हा मॅमल्समध्ये येतो आणि तो ब्रीदिंग करण्यासाठी थोडाफार पाण्याच्या वरतीसुद्धा येत असतो आणि ब्रीदिंग करत असतो. आणि सर्व मॅमल्सप्रमाणे एका बेबीला तो जन्म देतो आणि त्याला दूधसुद्धा पाजतो. आता लास्ट ग्रुप आहे ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स कॅन लिव ऑन लँड अँड वॉटर ऑल्सो. ॲम्फी मीन्स बोथ वॉटर अँड लँड. ह्या प्रकारातल्या सर्व ॲनिमलची स्किन ही मॉइस्ट स्केल लेस स्किन, म्हणजे ओल्सर आणि कमी स्किन या प्राण्यांना असते. हे सुद्धा सर्व कोल्ड ब्लडेड ॲनिमल हे. जनरली ह्या प्रकाराचे प्राणी हे पाण्यामध्ये अंडे देतात. एग्स इन वॉटर. ऑल ॲम्फिबियन्स बॉर्न इन वॉटर अँड दॅट विल ग्रो देन कम टू लँड अँड ब्रीद बाय लंग्स. पाण्यात जन्माला येतात आणि जेव्हा त्यांचं लंग्स हे डेव्हलप होतं, फुफ्फुस डेव्हलप होतं, तेव्हा ते लँडवर ब्रीद करायला लागतात. एक्झाम्पल आहे फ्रॉग. ॲम्फिबियन्सचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दे कॅन ब्रीद बाय लंग्स अँड स्किन अल्सो. म्हणजे ते त्वचेच्या साह्याने सुद्धा श्वासोश्वास घेऊ शकतात.